हरि ओम श्रीराम अंबज्ञे। माझं नाव रेशमा विरा शिकव, उपासना केंद्र भांडुप पश्चिम टेंबेपाडा। माझा अनुभव 2005 आहे। मी उपासना केंद्रामध्ये बापूंकडे 2003 पासून येते। बापूंचा माझा अनुभव असा आहे की मी गरोदर असताना मला असा त्रास व्हायला लागला की मला जास्त माझ्या पोटात दुखायला लागला आणि पाठीमध्ये अशा काळा वगैरे येत होत्या। म्हणून म्हटलं मी डॉक्टरकडे जाऊया। पेशंटला म्युनिसिपॅलिटी हॉस्पिटल आहे, तिथेच होतं नाव टाकलेलं माझं। तर माझे मिस्टर बोलले जाऊया आपण, म्हणून ठीक आहे म्हटलं जाऊया। तिथे गेली मी, तुम्हाला डॉक्टरने सांगितलं ना अजून टाईम आहे, तुम्हाला तुमची काही वेळ आलेली नाही आहे। मी म्हटलं असं का मला त्रास होतो, म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही सायन हॉस्पिटलला जाऊन चेक करून या। बाळाचे ठोके कमी आहेत आणि वजनही बाळाचं कमी आहे, तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे जाऊन या। म्हणून आम्ही सायन हॉस्पिटलमध्ये गेली, तर तिथे त्यांनी सांगितलं ठोक्याची मशीन नाही, तर त्यांनी केन हॉस्पिटलला मला पाठवलं। मिस्टर आणि आम्ही दोघे पण गेलो, दोघंच होतो बाकी कोण नव्हतं। मुलं माझी लहान घरी होती, गेलो तिथे आणि त्यांनी सांगितलं दोन्ही पण झालं ठोके झाले करून, चेक करून झाले ठोके आणि बाळाचं वजन सांगितलं त्यांनी खूप कमी आहे म्हणून असं सांगितलं। आम्ही दोघं पण नवरा बायको खूप घाबरलो, कोण नव्हते तिथे आमच्याशिवाय, कारण माझी मुलं दोन लहान होती घरी, म्हणून मला जरा टेन्शन आलं, खूप भरून आलं त्या दिवशी। आणि बापू तर आपल्या पाठीशी आहेच आणि बापूंचं नाव घेतलं आणि सरळ आम्ही घरात आलो, घरी डायरेक्ट घरी आले। मी हॉस्पिटलमध्ये गेली नाही का, तर जेवण नव्हतं 2 दिवस आमच्या पोटी, नवरा बायको दोघांच्या पण। घरी आलो आणि मिस्टर बोलले जरा खाय ते रेशमा खाऊन घे, म्हणून खाऊन घेतलं थोडं पाहत नाही जायना। रात्र कशी तरी दवडली मी ती आणि सकाळी पाठी परत मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। शुक्रवारी परत पाठी घेऊन गेले आणि सांगितलं ऑर्मिट करून घ्या म्हणून, ऑर्मिट करून घेतलं। पूर्ण दिवस शुक्रवारी पूर्ण तसंच गेलं माझं, काय होत नव्हतं। डॉक्टर यायचे चेक करायचे परत जायचे, मी तळमळायची अक्षरशः आणि माझ्या अंगात काहीच राहिलंच नव्हतं। अशक्त मला पूर्ण आलेलं, कारण चौथं मूल माझे होते हे, त्यामुळे माझ्या अजिबात अंगामध्ये काहीच राहिले नाही, ताकदच नव्हती बिलकुल। शेवटी बापू आपला आपल्या पाठीशी आहे, बापूला सांगितलं बापूराय तू काय करतो, तुझ्याशिवाय मला कोणीच नाही, म्हटला माझी आई तूच आहेस पण माझी माऊली तू आहेस, तू धावून ये। आणि माझी माऊली धावून आली, आली धावून ती आणि तिघ जण, 3 डॉक्टर 2 नर्स तसे लागोपाठ अगदी 10च्यानंतर सुरुवात त्यांनी केली आणि सलाईन वगैरे लावायची। माझ्या समोर त्यांनी सांगितलं की विजय शिजर होणार आहे म्हणून हिला साईनला पाठवा आणि माझ्या बापूने कसं कामाला लावलं बघा। खरोखर माझा बापू धावून आला आणि ती डिलिव्हरी नॉर्मल झाली। माझी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मी काय एवढं बोलतो, एवढं अशक्त पण आलंय मला, तरी पण मी सांगते डॉक्टरला माझं बाळ कसं आहे। नर्स सांगते काय काळजी करू नको, तू तुझं बाळ मस्त आहे। वजन तुझं किती आहे माहिती बाळाचं? 2 किलो 600 ग्रॅम। बाळाला काचेत ठेवायला लागणार आहे? नाही सांगितलं। बापूरा पावलास माझा तू, माझ्या बापूनी मला 3 हजेतून वाचवलं, माझी शिजर नाही झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली। दुसरी गोष्ट माझ्या बाळाचं वजन मस्त होतं। तिसरं बाळाचे ठोके नव्हते, तेही चांगले होते। एवढं माझ्या बापूने माझ्या पोटात अन्न नसताना एवढी मला पावर आणि एवढं हे दिलं, ह्या माझ्या बापूशिवाय कोणीच नाही। एकशे डॉक्टर होते ना, ते म्हणाले हे कसं काय, आम्ही प्रत्यक्ष 3-3 सोनोग्राफी केलेली, बाळाचं वजन कमी होतं, ठोके बाळाचे कमी होते, हे शक्य कसं काय। मी म्हटलं शक्य आहे, अशक्य तर शक्य करणारा माझा बापच आहे। मी मनामध्ये म्हटलं, मी डॉक्टरला काय सांगणार, माझ्या मनामध्ये म्हटलं एक विश्वास असावा पुरता, करता हरता माझा अगुरु व्हायचा, हा मी सांगितलं माझ्या मनामध्ये। आणि माझ्या बापूने मला ह्याच्यातून वाचवलं। श्रीराम अंबज्ञे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, ऐसा माझा बापू एकच। हरिओम श्रीराम अंबज्ञे नाथ संवित।